हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू माय चैनल। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण विद्यार्थी मित्रांनो शिकणार आहोत प्रतिगोल म्हणजे काय, नकाशा म्हणजे काय आणि त्यांची तुलना म्हणजे प्रतिगोल आणि नकाशाच्या मध्ये काय फरक आहे। विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रभेद म्हणजे काय हे आपण या तुमचे जे लेसन्स आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो तुमचा धडा आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतो, वेगळे आपण पाहत असतो, एखादं चित्र पाहतो किंवा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रतिगोल जर बघितला नकाशा जर बघितला याच्यामध्ये काय तुलना, तुम्हाला काय फरक दिसतो, याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स आहे हे आता आपल्याला बघायचं आहे। तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर बघा तुम्हाला एक तिथं तुम्हाला नकाशा दोन तुम्हाला नकाशा दिसत आहेत, एक तुम्हाला जगाचा नकाशा दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एक तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथं भारताचा नकाशा आहे आणि तुम्हाला एक प्रतिगोल दिसत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तुम्ही मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारते बघा याच्यामध्ये तुमचं कोणतं साधन विद्यार्थी मित्रांनो सपाट आहे, याच्यापैकी कोणतं साधन तुम्हाला सपाट दिसत आहे, त्यानंतर कोणतं साधन तुम्हाला गोलाकार दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या साधनामुळे पृथ्वी पूर्ण एकाच वेळी तुम्ही पाहू शकता म्हणजे पूर्ण पृथ्वी तुम्ही एकाच वेळी याच्यामध्ये कोणतं साधन वापरून पाहू शकता, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी तुम्ही कोणतं साधन वापराल किंवा कोणत्याही साहित्यास साहित्याची पृथ्वीची प्रकृती म्हणता येईल म्हणजे पूर्ण पृथ्वीची प्रकृती कोणत्या साहित्यास म्हणता येईल। तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं विद्यार्थी मित्रांनो या डायग्राम्स मध्ये याच्यामध्ये तुम्ही नकाशामध्ये पाहिलं प्रतिगोलवर पाहिलं तुम्हाला या प्रश्नाची सगळी उत्तरे भेटतात। तर तुम्ही नीट निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो कोणते साधन सपाट आहे बघा, तुम्ही जर कोणते साधन सपाट आहे हे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला दिसेल की जी आपला पृथ्वी जी आपली जगाचा जो नकाशा आहे विद्यार्थी मित्रांनो तो कसा आहे पूर्णपणे सपाट आहे, कसा आहे विद्यार्थी मित्रांनो सपाट आहे, त्यानंतर कोणते साधन गोलाकार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जो तुम्हाला पृथ्वीवर दिसत आहे तो कसा आहे गोलाकार आहे, कसा आहे विद्यार्थी मित्रांनो गोलाकार, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या साधनामुळे तुम्ही पूर्ण पृथ्वी एकाच वेळी पाहू शकता, नकाशामुळे तुम्ही पूर्ण पृथ्वी एकाच वेळी पाहू शकता का नाही विद्यार्थी मित्रांनो, एक स्पेसिफिक ठिकाण तुम्ही पाहू शकता म्हणजे एखादी जागाच तुम्ही पाहू शकता, पण तुम्ही जर पृथ्वीगोलानुसार पृथ्वीगोल जर तुम्ही फिरवला विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला पूर्ण पृथ्वी त्याच्यामध्ये दिसते एकाच वेळी। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे विशिष्ट प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी एखाद्या ठिकाणचा विशिष्ट अभ्यास करण्यासाठी एखाद्या स्थानचा तर आपण पृथ्वीगोलावर करू शकतो का नाही विद्यार्थी मित्रांनो, आपण काय प्रत्यक्ष त्याचा नकाशा म्हणजे त्याचा नकाशा म्हणून आपण त्याचा अभ्यास करू शकतो। तर हे काय विद्यार्थी मित्रांनो आपले हे तुमचं पृथ्वीगोल नकाशा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये काय तुलना आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता याचं जर आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघितलं तुम्हाला कळेल म्हणजे तुम्ही जर निरीक्षण केलं नाही तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं भेटतील चांगल्या प्रकारे। जे नकाशे असतात विद्यार्थी मित्रांनो नकाशे कसे असतात द्विमितीय असतात, नकाशे कसे असतात विद्यार्थी मित्रांनो द्विमितीय असतात, कसे असतात द्विमितीय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नकाशांना आणि पृथ्वीगोल त्रिमितीय असतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा द्विमितीय या घटकाला काय असते लांबी आणि रुंदी असते, काय असते विद्यार्थी मित्रांनो लांबी आणि काय असते रुंदी, द्विमितीय म्हणजे काय झालं लांबी आणि रुंदी असते विद्यार्थी मित्रांनो, हे काय विद्यार्थी मित्रांचे द्विमितीय आहे, काय आहे द्विमितीय आणि लांबी रुंदी मिळून काय तयार होतो विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळ तयार होतो, काय येतो क्षेत्रफळ। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं त्रिमितीय म्हणजे काय, हे काय तुमचं द्विमितीय, हे काय विद्यार्थी मित्रांनो द्विमितीय आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर त्रिमिती बघितलं विद्यार्थी मित्रांनो त्रिमिती म्हणजे काय काय असतं बघा, त्रिमिती मध्ये काय काय असतं बघा, त्रिमिती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो वस्तूला काय असते लांबी असते रुंदी असते आणि उंची पण असते, काय काय असते बघा विद्यार्थी मित्रांनो लांबी उंची आणि रुंदी पण असते, लांबी उंची आणि रुंदी पण तुम्हाला त्रिमितीमध्ये पाहायला भेटते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यापासून तुम्हाला काय तयार होतो तुमचं घनफळ, काय तयार होतं विद्यार्थी मित्रांनो घनफळ तयार होतो, लांबी रुंदी आणि उंची मिळून काय तयार होतो घनफळ तयार होतो म्हणजे नकाशा, तसेच याच्यावरून आपण जो तुमचा नकाशा आहे विद्यार्थी मित्रांनो जगाचा त्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो नकाशा कसा असतो विद्यार्थी मित्रांनो मग द्विमितीय असतो आणि प्रतिबिंब कसा असतो विद्यार्थी मित्रांनो त्रिमितीय असतो, म्हणजे नकाशा सहाय्याने जगात तसेच मर्यादित परिस्थितीचा अभ्यास करता येतो आणि प्रतिगोल हा किती
प्रकृती लहान किती मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रतिनिधी प्रकृती आपल्याला पाहता येते. तर विद्यार्थी मित्रांनो द्विमितीय जे काय एग्जांपल तुम्ही तुम्हाला सांगू का बघा विद्यार्थी मित्रांनो द्विमितीय म्हणजे काय बघा द्विमितीय म्हणजे काय एखादा कागद किंवा फळा हा जो तुमचा फळा असेल त्या विद्यार्थी मित्रांनो हा फळा त्यानंतर मेज जमीन हे काय द्विमितीय एग्जांपल आहेत आणि त्रिमितीयचे बघा विद्यार्थी मित्रांनो डस्ट डबा पेला चंद्र हे काय विद्यार्थी मित्रांनो त्रिमितीय आहे काय आहे त्रिमितीय तर समजले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पृथ्वी गोल आणि नकाशामध्ये काय फरक आहे द्विमितीय म्हणजे काय त्रिमितीय म्हणजे काय आता बघा विद्यार्थी मित्रांनो भौगोलिक सहल म्हणजे भौगोलिक सहल ही भूगोलविषयासाठी काय अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा एखाद्या ठिकाणची भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो शाळेमध्ये जी ट्रीप जाते त्या ट्रीपला जायला पाहिजे मग त्याच्यामध्ये आपण नक्षत्रालय किंवा बस स्थानक किंवा मॉल डोंगर समुद्र किनारा लघु उद्योग केंद्र इत्यादी ठिकाणी आढळलेल्या विविध बाबींची निरीक्षणे करायला पाहिजे म्हणजे आपण अशा ठिकाणी भेट द्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो भौगोलिक स्थान ठिकाणी आणि तिथल्या म्हणजे तिथे जे काही पाहिलं आपण तिचे काय केलं पाहिजे आपण विद्यार्थी मित्रांनो निरीक्षण केलं पाहिजे आणि संबंधित तुमच्यासोबत जे शिक्षक असतील काय असतील त्यांना तुम्ही त्याच्याबद्दल माहिती विचारली पाहिजे आणि शिष्याचे म्हणजे एक प्रश्नावली शिक्षकाच्या मदतीने तुम्ही काय केली पाहिजे तयार केली पाहिजे आणि ती तुमच्या नोंदमध्ये नोंद करून ठेवायची विद्यार्थी मित्रांनो याच तुम्हाला स्वतःसाठी खूप फायदा होत असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठेतरी गेला तर तुम्ही काही तुमच्यासोबत एक वही आणि पेन नेहमी असायलाच पाहिजे म्हणजे बघा लेकरांनो काय असतं म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर भेट दिली तर काय असतं विद्यार्थी मित्रांनो तिथलं काय तिथले ऐतिहासिक गोष्टी कोणत्या आहेत तिथलं भौगोलिक म्हणजे तिथं काय विशेष आहे हे सगळं तुम्हाला तुमचं नॉलेज इन्क्रीज होतं म्हणजे तुमचं जे ज्ञान आहे ते काय होतं वाढत असतं विद्यार्थी मित्रांनो समजलं का आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती का जे आपले नकाशा आहेत ते कशा प्रकारे तयार केले जातात बघा पृथ्वी गोल नकाशा तयार करायचा झाल्यास प्रत्यक्ष तारेचा प्रतिगोल तयार करतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तारेच काय करतात विद्यार्थी मित्रांनो वृत्त जाळी तयार करतात आणि त्याच्या आत काय करतात दिवा लावून त्याचे प्रक्षेपण प्रकाशाच्या साह्याने कागदावर घेतले जाते आणि त्या पृथ्वी म्हणजे जो काय आपण वृत्त जाळी तयार केले आहे त्याच्यामध्ये दिवा लावून विद्यार्थी मित्रांनो काय केला जातो त्याचं प्रक्षेपण प्रकाशाच्या साह्याने कागदावर घेतले जाते आणि या प्रक्षेपणाच्या आधारे काय करतात विद्यार्थी मित्रांनो नकाशा तयार केला जातो तर समजलं का विद्यार्थी मित्रांनो म्हणजे नकाशासाठी मेन काय आहे वृत्त जाळी काय आहे मूलभूत आवश्यक असते आणि अशा पद्धतीने त्रिमितीय पृथ्वी गोळावरून द्विमितीय कागदावर नकाशे काय केले जातात तयार केले जातात तर समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे आपण काय काय शिकलो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आता बघा म्हणजे एक भूगोलदार विद्यार्थी मित्रांनो आता हा जगातील सर्वात मोठा काय विद्यार्थी मित्रांनो फिरता गोल आहे आणि हे कुठे आहे अमेरिकेत संयुक्त संस्थानामध्ये मेन राज्यात यार्थम तिथे पृथ्वीची काय महाकाय खूप मोठी काय अशी विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी गोलाची काय महाकाय प्रतिकृती आहे म्हणजे या पृथ्वी गोलाच्या परिभ्रमणाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे म्हणजे आपला जो पृथ्वी आहे म्हणजे आपली जी पृथ्वी आहे त्याचा परिवहनाचा आणि परिभ्रमणाचा वेग जो आहे त्याच्यानुसार तिथलं गोल अर्थात जे जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वी गोल आहे ती म्हणजे तिथं काय त्याचा वेग काय विद्यार्थी मित्रांनो आपल्या पृथ्वीच्या फिरण्यावरून त्याचा पण फिरण्याचा वेग काय विद्यार्थी मित्रांनो तयार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं का हा लेसन्स एकदम छोटासा होता विद्यार्थी खूप सोपा होता विद्यार्थी मित्रांनो इतका सोपा होता तुम्ही फक्त एकदाच व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्की तुमच्या मित्रांना मैत्रिणींना पण शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आणि भूगोल हा विषय अत्यंत सोपा आहे आणि एक एक कन्सेप्ट क्लिअर करून इथं तुम्हाला शिकवते तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओमध्ये आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट तुमचा जो लेसन्स आहे नेक्स्ट तुमचा धडा आहे विद्यार्थी मित्रांनो हवा आणि हवामान ते शिकूयात यानंतरच्या लेक्चरमध्ये